कम भाकरवडी ची शॉपिंग झालेली आहे, अंडी घेतलेली आहेत, लसूण चिवडा पण घेतलेला आहे आणि पार्टी संध्याकाळी घावणे. नमस्कार मित्रांनो, मी महेश दावळकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये. ऍक्च्युली भाजी घ्यायची होती म्हणून आम्ही बाहेर निघालोय, पण आता भाजी घ्यायचीच आहे तर म्हटलं एक थोडासा राऊंड मारूया आणि बघूया ऐरोली मध्ये काय काय चालू आहे ते. गाडी यासाठी काढली कारण भाजी आणि कांदे घ्यायचे होते थोडेसे, त्यामुळे सगळं ठेवता येईल म्हणून गाडी काढली, नाही तर आम्ही स्कूटीवरच फिरतोय. आणि गाडी चालवली पण पाहिजे, दोन दिवस झाले माझी गाडी बॅटरी डिस्चार्ज झालेली त्यामुळे बंद होती. माझ्या शेजारच्यानी त्याच्या गाडीतून बॅटरी काढून मला जम्प स्टार्ट करून दिली गाडी. आज सकाळी गंमत झाली, आज सकाळी वॉकला गेलो, जाताना पाऊस नव्हता जरा पण, अर्ध्यावर गेलो, अर्ध्यावर म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त गेलो, 2.5-3 किलोमीटर चाललो आणि इतक्या जोरात पाऊस आला ना की मी आणि सारिका दोघे पण आम्ही भिजलो. 15 मिनिटं उभा राहिलो एका ठिकाणी पण काय पाऊस थांबायला कबूल नाही. मग आम्ही ठरवलं की आता भिजलो तर पूर्ण भिजूया आणि मग तसेच भिजत भिजत आम्ही घरी आलो आणि पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेतला दुसऱ्या दिवशी. मजा आली, ओव्हरऑल खूप गार एकदम क्लायमेट करून सोडलंय पावसाने आणि छान वाटलं एकदम मस्त. आता आम्ही सेक्टर 9 वरून सेक्टर 19 ट्रॅव्हल करतोय, म्हणजे आमच्या परीची जी शाळा आहे त्या शाळेच्या आसपास आम्ही आलोय, म्हणजे येतोय आता. आणि दुकानं तर बऱ्यापैकी उघडलेली दिसत आहेत, कोणच नाही आहे स्टेशनवर. हे ऐरोली स्टेशन आहे, इथे कोणच नाही आहे. रस्त्यावर बऱ्यापैकी वर्दळ आहे, गाड्या चालू झालेल्या आहेत. पाखीवाला चालू झालाय ज्याच्याकडून मी टाईल्स घेतलेल्या, ऑल इन वन वाला चालू झालाय, आपल्या इकडची ऑलमोस्ट सगळी दुकानं चालू झालेली आहेत. त्यांना शॉपिंगची इच्छा आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे, कपड्यांची दुकानं पण हळूहळू चालू होत आहेत. पेट्रोल पंपावर तर गर्दी असणारच ना, आता बरेच लोक गाडीमध्ये पेट्रोल भरले येणार. थँक गॉड आपण पेट्रोल फुल केलं मागच्या वेळेलाच. ट्रॅफिक जॅम आफ्टर लॉकडाऊन, आपापल्या पद्धतीने गाड्या चालवतं त्यामुळे थँक्यू. त्यांना कशी चालवायची आहे तशी गाड्या फटाफट फटाफट चालवतात ते. आता मी माझ्या सेक्टर 9 दिशेने चाललो आहे आणि आमच्या इकडे ऑलमोस्ट सगळी दुकानं फुल फ्लेज मध्ये उकडलेली आहे. हा जाऊया संध्याकाळी जाऊ. आपला बाजार आलाय सारिका आणि तू जाऊन तुझं काय घ्यायचं ते घेऊन ये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली सिटी अनलॉक व्हायला सुरुवात झालेली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळा, फक्त लांब राहूनच आपण कोरोनाला हरवू शकतो. सर्वांना पॉसिबल नाही आहे घरात थांबणं, आता बऱ्याच लोकांना 2 पैसे मिळवण्यासाठी घराच्या बाहेर पडणं फार गरजेचं आहे आणि ते पडतात पण आहे. आपल्याला आता बेसिकली कोरोनाबरोबर जगायला सुरुवात करायला पाहिजे. निष्कर्ष असा आहे की सगळी दुकानं उघडलेली आहेत आणि आता आपल्याला आपण जे जे राहिलेलं आहे या लॉकडाऊनमध्ये, जे जे संपलेलं आहे ती दुकानं खुलली आहेत. भाकरवडी घ्यायला चालते, सारिका पळते घ्यायला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स बरोबर आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला. शेजारचं बेल बटन दाबून ऑल प्रेस करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. कम भाकरवडीची शॉपिंग झालेली आहे, अंडी घेतलेली आहेत,
लसूण चिवडा पण घेतलेला आहे. आज आज पार्टी आहे घरामध्ये. आज लसूण चिवडा, अंडी आणि पार्टी आहे संध्याकाळी घावणी. चल आता आपण घरी जाऊया विदाउट वेस्टिंग टाइम. सकाळी सांगितल्याप्रमाणे आमच्या बाईंनी घावणे बनवले, त्याबरोबर काळे वाटाण्याची उसळ आणि कोबीची भाजी असा बेत आहे.